नमस्कार मित्रांनो, ई कंटेंट डेव्हलपमेंट किंवा ई साहित्य निर्मिती ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. आणि ई कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे व्हिडिओ निर्मिती ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत आपला विषय, आपलं ज्ञान सर्वात चांगल्या पद्धतीने न्यायचं असेल तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेऊ शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कसा बनवावा याविषयीची सोप्यात सोपी पद्धत पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे PPT म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार असतं. या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनपासूनच अतिशय सोप्या पद्धतीनं व्हिडिओ कसा तयार केला जातो आणि तो प्रभावी कसा केला जातो याविषयी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण काही बाबींची काळजी घ्यावी, त्या बाबी कोणत्या यावर आपण लक्ष देऊ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा व्हिडिओ तयार करायचा असेल तर त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये दोन ॲप असणं गरजेचं आहे. पहिलं ॲप आहे ते म्हणजे पॉवर पॉईंट नावाचं ॲप, ज्याच्यामध्ये आपल्याला PPT बनवता येते, किंवा WPS हे ॲप जर असेल तरीही चालेल. या दोनपैकी एक ॲप आपल्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे. आणि दुसरं ॲप महत्त्वाचं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी, ते म्हणजे AZ स्क्रीन रेकॉर्डर. म्हणजे आपल्याकडं जर पॉवर पॉईंट नावाचं ॲप किंवा WPS नावाचं ॲप असेल आणि AZ स्क्रीन रेकॉर्डर नावाचं एक ॲप असेल, हे दोन ॲप आपल्या मोबाईलमध्ये असतील तर आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा अतिशय प्रभावी असा व्हिडिओ तयार करू शकतो. तोच आपण बघणार आहोत. पण हा व्हिडिओ निर्माण करण्यापूर्वी किंवा तो कसा बनवायचा हे बघण्यापूर्वी या ठिकाणी आपण काही बाबींचा विचार करू. पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुरुवातीला आपल्याला PPT तयार करून घ्यायची आहे. आपल्याकडे जर अवेलेबल PPT असेल तर त्या PPTचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवू शकतो. जर अवेलेबल नसेल PPT तर ती तयार करून घ्यायची. ही PPT तयार करून घेण्यासाठी घेताना एक बाब अतिशय महत्त्वाची आहे, PPTची साईज ही 16:9 असली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कम्प्युटरवर जर व्हिडिओ चालवायचा असेल तो व्हिडिओ 16:9 असतो. म्हणजे रुंदी 16 आणि उंची 9. म्हणून आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधल्या स्लाईडची उंची किंवा आपल्या PPTच्या स्लाईडची उंची ही 16:9 ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण ती उंची सेट करून घ्यायची, ती 16:9 असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेवढी PPT प्रभावी आणि तिला जेवढे ट्रान्झॅक्शन दिलेले असतील, ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेले असतील, ॲनिमेशन दिलेले असतील, तसेच इफेक्ट व्हिडिओमध्ये येणार आहेत. म्हणून आपल्याला आपली PPT जनरल PPT बनवण्यापेक्षा थोडीशी प्रभावी कशी बनेल याकडं लक्ष द्यायचं आहे. उदाहरणार्थ समजा एका PPTवर 10 ओळी आपण लिहिलेल्या आहेत, पण या 10 ओळी एकदाच डिस्प्ले झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याचं अवधान त्या सगळ्या ओळी वाचण्याकडे जाईल, त्याचं लक्ष वाचण्याकडे जाईल आणि तो तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल. म्हणून आपण जे बोलतोय तेवढाच भाग जर त्या PPT ओपन झाला, एक एक ओळ जर यायला लागली तर या ठिकाणी ते अधिक प्रभावी होऊ शकतं. त्याच पद्धतीनं वेगवेगळे जे त्याच्यामधले फंक्शन्स आहेत, ॲनिमेशन्स आहेत, ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत, वेगवेगळे आपण ॲरो वगैरेचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे PPT प्रभावी जर बनवली तर व्हिडिओसुद्धा अधिक प्रभावी होऊ शकतो. म्हणून PPT प्रभावी बनली पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण PPT जर मराठी विषयासाठी आपण व्हिडिओ बनवत असू आणि आपल्या PPT जर मराठीमध्ये लिहिलेलं असेल मॅटर तर त्याच्यासाठी युनिकोड हा सर्वोत्तम फॉन्ट आहे. कारण हा फॉन्ट मोबाईलवरही ओपन होतो आणि लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर ओपन होतो. इंटरनेटचाही हाच फॉन्ट आहे मराठीचा, त्यामुळं
हा फॉन्ट जर आपण वापरला पीपीटी बनवताना तर तो अधिक चांगला. इतर फॉन्ट जर आपण वापरले, कृतीदेव असेल किंवा शिवाजी नावाचा फॉन्ट आहे, काही जण आयएसएम वापरतात, काही जण श्रीलिपी वापरतात, हे फॉन्ट मोबाईलवर जेव्हा तुम्ही पीपीटी ओपन कराल तेव्हा ती दिसणार नाहीत. म्हणून युनिकोड किंवा मोबाईलवर चालेल असा फॉन्ट मराठीमधला या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे पीपीटी बनवत असतानाच, तर ही काळजी घेणं गरजेची आहे. चौथी काळजी या ठिकाणी यायची आहे की आपल्याला पीपीटीचा व्हिडिओ जो बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपला स्वतःचा व्हिडिओ असणार की नाही हे अगोदरच ठरवून घ्यायचं. त्याचं कारण असं आहे, जर पीपीटीमध्ये माझा मला व्हिडिओ ठेवायचा नसेल, फक्त बॅकग्राऊंडला माझा आवाज पीपीटीला द्यायचा असेल, तर फुल स्क्रीनमध्ये मला पीपीटी बनवावी लागेल. पण जर मला माझा व्हिडिओ पीपीटीमध्ये ठेवायचा असेल आणि दाखवायचा असेल, तर मग मात्र माझा व्हिडिओ पीपीटीमध्ये कुठं असेल याचा विचार मला पीपीटी बनवताना, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवतानाच मला विचार करायचा आहे की माझा व्हिडिओ हा डाव्या कोपऱ्यात असेल किंवा वरती असेल किंवा उजव्या कोपऱ्यात, जिथं आपल्याला योग्य वाटतो त्या ठिकाणी व्हिडिओसाठी, आणि तो किती साईजचा असावा, किती मोठा असावा हेही अगोदरच आपल्याला ठरवायचं आहे. कारण आपल्याला परत पीपीटीचा व्हिडिओ बनवत असताना त्या साईजमध्ये आपला व्हिडिओ ठेवायचा आहे. त्यावेळेला परत आपल्याला जर वाटलं आणखीन जागा ठेवायची तर पुन्हा पीपीटी बदलण्याशिवाय किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून आपल्या व्हिडिओसाठीची जागा पीपीटीमध्ये राखीव जागा या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे, तर ही चौथी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पाचवी गोष्ट, कुठलाही व्हिडिओ जेव्हा आम्ही रेकॉर्ड करतो तेव्हा मोबाईल हा जो फेस असतो, आपला चेहरा असतो, त्याच्या समोरासमोर असला पाहिजे. बऱ्याच वेळेस मोबाईल तिरपे असतात किंवा थोडा जर तिरपा ठेवला तर मग छताचा वगैरे जास्त भाग यायला लागतो, तर सरळ सरळ या ठिकाणी आपला चेहऱ्याच्या समांतर असा मोबाईल आपण रेकॉर्डिंग करताना ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आवाजाची जर आपल्याला स्पष्टता यायची असेल तर आपण एक्सटर्नल माईक वापरा. एक्सटर्नल माईकमध्ये डायनॅमिक माईक मिळतो, तुम्हाला हेडबँड माईक मिळतो, कॉलर माईक मिळतो. हे जर आपल्याकडे सगळं नसेल तर साधा आपला हेडफोन जो आहे मोबाईलचा तो जरी वापरला तरी आवाजाची स्पष्टता येते. फक्त मोबाईलवर जर रेकॉर्ड केलं तर आवाजामध्ये नॉईज मोठ्या प्रमाणात येईल. म्हणून एक्सटर्नल माईक, या सहा गोष्टी आपण व्यवस्थित जर काळजी घेतली आणि या सहा गोष्टीचा जर विचार केला आणि त्याच्या माध्यमातून जर आता पीपीटीचा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ अधिक प्रभावी होऊ शकतो. म्हणून आता आपण सरळ सरळ व्हिडिओ कसा बनवायचा आहे याच्या प्रॅक्टिकलकडं जाऊया. तर आपण बघूया आता की एझेड स्क्रीन रेकॉर्डर याच्या माध्यमातून या ठिकाणी पीपीटीचा प्रभावी व्हिडिओ कसा बनवला जाईल, तर आपण त्या गोष्टीकडे जाऊया. मित्रांनो, आपण आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आणि स्क्रीनवर आल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं दोन ॲप आहेत. एक तुम्हाला मी म्हटलं होतं की एझेड स्क्रीन रेकॉर्डर, तर या ठिकाणी माझ्याकडं एझेड स्क्रीन रेकॉर्डर नावाचं ॲप आहे आणि पॉवर पॉईंट नावाचं ॲपसुद्धा या ठिकाणी आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर या एझेड स्क्रीन रेकॉर्डर नावाच्या ॲपवर या ठिकाणी डबल क्लिक करायचं आहे. तेव्हा आपण जेव्हा ते ओपन करू तेव्हा ओपन केल्याच्या नंतर, डबल क्लिक केल्याच्या नंतर ते ॲप ओपन होईल आणि साईडला या ठिकाणी बघा, वरच्या साईडला तुम्हाला एक या बाजूला इथे बघा एक टिंब दिसतंय. त्या टिंबाला जर आपण टच केलं तर हे बघा या पद्धतीनं त्याचे ऑप्शन यायला लागतात. आता इथं 48 सेकंद दाखवते, त्याचं कारण मी स्वतः रेकॉर्ड करत आहे म्हणून. आता या ॲपवर गेल्याच्या नंतर परत एकदा असे जे त्याची सेटिंग येते तसं त्या सेटिंगच्या पलीकडे जाऊन परत एकदा आपण एझेड स्क्रीन रेकॉर्डरची ही स्क्रीन जी आहे ती परत एकदा टच करायची. टच केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बनवलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये असतील, जर या अगोदर तुम्ही काही रेकॉर्ड केला असेल तर. आणि इथे सेटिंग नावाचा एक ॲप ऑप्शन येईल. या सेटिंग नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही खाली जाल थोडंसं खालच्या साईडला, या ठिकाणी तुम्हाला कॅमेरा नावाचं खाली गेल्याच्या नंतर कॅमेरा दिसतो बघा. तर हे कॅमेरा जो आहे, तर ह्या कॅमेरा तुम्हाला काय करायचा आहे, ऑन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅमेरा ऑन करायला ऑप्शन आहे. म्हणजे बघा, एझेड स्क्रीन रेकॉर्डर तुम्ही ऑन केलं, ऑन केल्याच्या नंतर परत एकदा क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये गेलात आणि कॅमेरा ऑन करून घेतला. कॅमेरा ऑन केला की मित्र हो, तुम्हाला असं कळेल की या ठिकाणी कॅमेरा माझा ऑन झालेला आहे. आता
कॅमेरा ऑन झाल्याच्या नंतर तुम्ही या एजेड स्क्रीन रेकॉर्डरच्या मधून बॅकला जायचं आहे, म्हणजे मागे जायचं आहे सरळ सरळ, आणि मागे गेल्याच्या नंतर खाली तुम्ही स्क्रॉल करत खाली आल्याच्या नंतर तुम्हाला पॉवर पॉईंट तुमचं जे काही ॲप आहे तर त्या ॲपपर्यंत जायचं आहे आणि शोध घ्यायचा की पॉवर पॉईंट कुठं आहे. तर माझ्या याच्यामध्ये तुम्हाला पॉवर पॉईंट दिसेल बघा, हां पॉवर पॉईंट नावाचं ॲप या ठिकाणी, हे पॉवर पॉईंट नावाचं ॲप. तर मी हे पॉवर पॉईंट नावाचं ॲप या ठिकाणी ओपन करेल. ऑलरेडी आपण PPT बनवलेली असल्यामुळं पॉवर पॉईंटमध्ये ती PPT ओपन होणार आहे. मग हे पॉवर पॉईंट नावाचं ॲप चालू केल्याच्या नंतर उदाहरणार्थ क्रियापद नावाची PPT मी बनवलेली आहे आणि पॉवर पॉईंटचं ॲप माझं ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये मी क्रियापद नावाची ही PPT ओपन करेल. आता ओपन केल्याच्या नंतर काय होईल की ही जी PPT आहे तर ती PPT ओपन होईल. आता ही ओपन झाल्यानंतर मला काय करायचं आहे तर माझा मोबाईल आडवा करून घ्यायचा आहे. म्हणजे आडवा मोबाईल जर मी केला नाही तर हा व्हिडिओ काय होईल, व्हिडिओ उभा राहील आणि PPT आडवी होईल. त्याच्यामुळं मला काय करायचं, वरच्या साईडनं मी जाऊन सेटिंगमध्ये या ठिकाणी जातो आणि सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर मला रोटेड मी करून घेतल्याच्या नंतर माझी PPT काय झालेली आहे, आता आडवी झालेली, म्हणजे आता फुल स्क्रीन तुम्हाला कदाचित ती दिसत नसेल कारण माझं ऑलरेडी स्क्रीन रेकॉर्डर चालू आहे म्हणून फुल स्क्रीन. इथून पुढं जे रेकॉर्डिंग होईल त्याचं मात्र फुल स्क्रीनमध्ये होईल, पण माझ्याकडं ऑलरेडी मी उभ्या मोबाईलचं रेकॉर्डिंग केलेलं असल्यामुळं आत्ता जरी मी आडवी मोबाईल केलेला असला तरी तुम्हाला दिसताना ती स्क्रीन फुल दिसणार नाही, पण तुम्ही करत असताना ती होईल. तर करायचं हे आहे की आपण मोबाईल आडवा पकडायचा आहे आणि आडवा पकडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुमचा हा व्हिडिओ सेट करायचा आहे. उदाहरणार्थ मला असं वाटतं की इथं मी PPT बनवतानाच सगळी माझी PPT या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन ठेवलेले आहेत आणि फक्त जागा इथंच आहे माझ्याकडं, म्हणून मी व्हिडिओ या ठिकाणी ठेवला आणि मग ही PPTला इथं ऑप्शन आहे बघा फुल स्क्रीन करायचं, हे बघा मी फुल करतो PPT. जेव्हा फुल करेल आता ह्या व्हिडिओला मला वरती घ्यायचा आहे तर मी तो वरती घेऊ शकतो. छोटा करायचा असेल तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं ऑप्शन येतं बघा, तुम्हाला तो व्हिडिओ छोटा करता येतो, मोठा करता येतो. तोच व्हिडिओ मला मागचा कॅमेरा सुरू करायचा असेल इथं केला की मागचा कॅमेरा सुरू होतो, पुन्हा फ्रंट कॅमेरा सुरू करायचा असेल तर फ्रंट कॅमेरा सुरू होतो. या पद्धतीनं आता व्हिडिओ सुरू झालेला आहे. आता आपण PPTवर आलेलो आहे तर मग या ठिकाणी मित्र एक एक स्लाईड आपण मोबाईलवर जर टच करून, म्हणजे आता इथं गेल्याच्यानंतर एक ऑप्शन तुम्हाला करावा लागेल. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक लाल टिपका दिसतो बघा, जिथं आपल्याला इथं व्हिडिओ ऑनचा ऑप्शन दिसतं. आता माझ्या याच्यामध्ये दिसणार नाही, त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये व्हिडिओ ऑन आहे म्हणून इथं माझ्या याच्यात ऑफचं दोन रेषा दिसतात, म्हणजे ऑफचं बटन दिसतं. तर याऐवजी तुम्हाला ऑनचं बटन दिसेल आणि इथून ऑनचं बटन जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला स्टार्ट होईल. आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला स्टार्ट झाला की मग आपण PPTची एक एक स्लाईड टच करून पुढं पुढं नेऊ शकतो. उदाहरणार्थ मी क्रियापदावर ही स्लाईड बनवलेली, मी हा व्हिडिओ ऑन केला आणि ऑन केल्याच्यानंतर मग मी या ठिकाणी सुरू करेल. मित्र हो, आज आपण क्रियापदाविषयी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण क्रियापद म्हणजे काय हे पाहूया आणि मग क्रियापदाची व्याख्या, क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापद होय. आता आपण या क्रियापदाची काही उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ या ठिकाणी राम आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे कारण खातो हा शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थसुद्धा पूर्ण करण्याचं काम करतो. त्याचबरोबर आमच्या संघाने ढाल जिंकली या वाक्यामध्ये ढाल जिंकली हे जे आहे ते क्रियापद आहे. मित्रांनो, क्रियापद बघितल्याच्या नंतर आपण या ठिकाणी क्रियापदाचं जे मूळ रूप असतं धातू याविषयी माहिती बघू आणि मग आपल्याला धातू म्हणजे काय हे बघायचं आहे. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हणतात. तर या पद्धतीनं आपली पूर्ण PPT आपण बोलत राहायचं आहे. शेवटची स्लाईड जी धन्यवादची आपली असेल तर त्या स्लाईडपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि त्या स्लाईडवर आल्याच्या नंतर या ठिकाणी परत या लाल जी गोल आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे तुमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप होईल. मी इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग याच्यासाठी स्टॉप करत नाही आहे कारण मी जो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तोच व्हिडिओ स्टॉप होऊन जाईल. म्हणून या पद्धतीनं तुम्ही यावर क्लिक करायचं आहे, व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. स्टॉप केल्याच्या नंतर
या ठिकाणी जो जर तुम्ही बॅकला गेलात, मागे गेलात, तर या ठिकाणी मित्र काय होईल, तर तुमचा पीपीटीचा व्हिडिओ तयार असेल. पण पीपीटी रेकॉर्ड करताना सुरुवातीचे काही सेकंद आपण जाणीवपूर्वक शांत थांबलं पाहिजे, आणि पीपीटी आपलं बोलून संपल्यानंतरही काही वेळ आपण जाणीवपूर्वक थांबलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कितीही शार्पनेसने आपण व्हिडिओ बनवला तरी सुद्धा सुरुवातीचा काही भाग आणि शेवटचा काही भाग हा आपल्याला डिलीट करावा लागतो किंवा कट करावा लागतो. कुठलंही व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर याचा वापर करून या ठिकाणी तुम्ही तो भाग कट करू शकता किंवा तुम्ही डिलीट करू शकता. तर या पद्धतीनं जर आपण या मी यातून बाहेर निघतो, जर आपण या पीपीटीचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मग सुरुवातीला तो कट केला, शेवटला कट केला, मधला जो आपला व्हिडिओ राहील तो आपला व्हिडिओ होईल. आता या व्हिडिओला व्हिडिओ ॲडिटर जे असतात, वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत व्हिडिओ ॲडिटरचे, त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला एक टायटल घेऊ शकता आणि शेवटला धन्यवाद किंवा फुलाचा गुच्छ वगैरे, तर ते आपल्याला त्याच्यावर सोपस्कार जे करायचे ते करता येतील. तर एकूण काय, तर एवढ्या सोप्या पद्धतीनं आपल्याकडं जर पीपीटी असेल तर त्याचा व्हिडिओ या ठिकाणी तयार होत असतो. मला वाटतं की हे जर आपण प्रत्येकानं करून बघितलं तर अतिशय सोपं असं स्किल आहे, आणि या सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपले व्हिडिओ, स्वतःचे व्हिडिओ, विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडिओ तयार होऊ शकतात. तर या ठिकाणी मी थांबतो.